कुवा महामार्गाच्या कामासाठी माती खोदण्यात आली आहे, त्यामुळे बेताळ बांबार्डे येथील वीज वितरणची 11 KV लाईन कोसळण्याच्या स्थितीत आहे. ही लाईन कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणची माती खोदण्यात आली. या उत्खननामुळे डोंगरावरून जात असलेली वीज वितरणची 11 KV लाईन कोसळण्याच्या स्थितीत आहे. पहिल्याच पावसात येथील माती कोसळली आहे, त्यामुळे हे पोल केव्हाही कोसळू शकतात. मात्र वीज वितरणने मात्र दुर्लक्ष केल्यास ही 11 KV लाईन बाजूला असलेल्या घरावर पडून मोठा अपघात होऊ शकतो. वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष देऊन ही वीज लाईन बाजूला करावी, अन्यथा मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल. येथील ग्रामस्थ संदीप गोडकर यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी महेंद्रकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच लाईन बाजूला केली जाईल असे आश्वासन दिले आहे.